मॉन्सून कमजोर झालेला आहे अशा बातम्या आता आपल्याला मिळत आहे, तर याची रियालिटी काय? एकंदरीत आपण 9 ते 10 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज याच्यात पाहू, कुठे पाऊस राहील किंवा नाही राहणार हे पण आपण याच्यातून क्लिअर करू. तर मॉन्सून गायब झालेला आहे अशा बातम्या सध्याच्या परिस्थितीत आपल्याला का मिळत आहे? तर एकंदरीत जर का पाहायला गेलं आपण, तर अरबी समुद्रात कोणत्याच प्रकारची सिस्टम सध्याच्या परिस्थितीत बनत नाही आहे, तेच बंगालच्या उपसागरात पण कोणत्याच प्रकारच्या मान्सून सिस्टम, स्ट्रॉंग मान्सून सिस्टम अशा कुठेच बनत नाही आहे. तर हवा आता तुम्ही पाहताय की पश्चिमेकडून हवा वाहत आहे आणि पश्चिमेकडून कोरडी हवा येत आहे. तरीही महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी आताही मुसळधार पाऊस चालू आहे आणि चालू राहील, मुसळधार नाही पण पाऊस चालू राहील बऱ्याचशा ठिकाणी. आणि विदर्भात तर त्यातल्या त्यात जबरदस्त पाऊस आपल्याला आतापर्यंत झाला, याच्या पुढे पण होण्याचे चिन्ह आहे. पण एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज काय म्हणतो, तर आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात पश्चिम किनारपट्टीवरील ऍक्टिव्हिटी कमी होण्याची शक्यता आहे, त्यानंतर परत ह्या ऍक्टिव्हिटी वाढणार. जवळपास 2 तारखेपासून ह्या ऍक्टिव्हिटी पश्चिम किनारपट्टीवरील वाढणार. त्यानंतर जसं की उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल, तसेच विदर्भात ऍक्टिव्हिटी पावसाच्या ह्या सुरू राहील कायम. ठीक आहे, आता आपण जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की कुठे किती पाऊस येणार, तर हा लांब पल्ल्याचा हवामान अंदाज असल्यामुळे आपण फक्त पाहणार की कुठे पाऊस येणार कुठे नाही. तसंच 3 तारखेच्या पुढे मी मागे एक आपण 5 दिवसापूर्वी जे लाईव्ह केलं होतं त्यात सांगितलं होतं की 3 तारखेपासून वेदर ऍक्टिव्ह म्हणजे मान्सून ऍक्टिव्हिटी जोर धरणार महाराष्ट्रात. तर पोझिशन तीच आहे, 3 तारखेपासून बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे स्प्रेड वाढणार पावसाचा. तर हे सध्याचं हे जे गव्हर्नमेंट मॉडेल आपल्याला सांगते त्यानुसार आपण बोलत आहे. ह्यानंतर जर जसं आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मॉडेलची भविष्यवाणी कशा पद्धतीची असते. जर का आपण एक 2 मॉडेल मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवत आहे की एक हे आणि एक हे, तर यामध्ये उद्या म्हणजे 29 तारखेला आपल्याला दिसत आहे की संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस फार कमी प्रमाणात आहे. तेच दुसऱ्या मॉडेलमध्ये पाहतोय आपण की संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाऊस काही ठिकाणी जर सोडलं तर दिसत आहे. तर हे असं एकंदरीत म्हणजे परफेक्शन याच्यात 70 to 80% म्हणजे 70 to 80% परफेक्शन येऊ शकते जर का आपण मल्टिपल मॉडेल्स व्हेरीफाय करून सांगितलं तर. आता मी जवळपास सगळे मॉडेल व्हेरीफाय केले, त्यानंतर मी तुम्हाला एक सारांश याचा सांगतोय. तर 4 तारखेला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली या भागात पाऊस राहील, तसेच विदर्भाच्या बऱ्याचशा भागात पाऊस राहील आणि लातूर, बीड, सोलापूर, त्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी या भागातही पाऊस राहण्याची शक्यता. लातूर, बीड, परभणी, जालना आणि जळगावच्या काही भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण एक एक स्टेप बाय स्टेप इमेजेस पाहू. विदर्भात आपल्याला कंटिन्यू ऍक्टिव्हिटी दिसत आहे, ठीक आहे. त्यानंतर जर का आपण 5 तारखेला पाहायला गेलो तर 5 तारखेला संपूर्ण विदर्भ, त्यानंतर विदर्भ जर आपण सोडला तर जळगाव, त्यानंतर औरंगाबाद, जालना, बीड, काही उस्मानाबादचा काही भाग, त्यानंतर अहमदनगरच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस म्हणजे अहमदनगरचा जो उत्तर पूर्व भाग आहे इथे आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. 5 तारखेला पावसाचा स्प्रेड आपल्याला वाढताना दिसतोय. पण 5 तारखेला जसं की सोलापूर, सातारा, त्यानंतर पुण्याचा काही भाग इथे पाऊस आपल्याला कमी दिसतोय, तसेच नांदेड, परभणी या भागातही पाऊस थोडा कमी दिसत आहे. पण 5 तारखेला जवळपास शक्यता आहे की संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येऊ शकतो. त्यानंतर 6 तारखेला जर आपण पाहायला गेलो तर 6 तारखेला विदर्भात आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जसं की नागपूर, वर्धा, त्यानंतर अमरावती इथे काही भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल, तसेच मध्य महाराष्ट्रातही त्यावेळेस पाऊस राहील पण तो पाऊस मुसळधार स्वरूपाचा राहणार नाही. त्यानंतर 6 तारखेलाही जवळपास आपल्याला पुढची जर इमेज आपण पाहायला गेलो तर नंदुरबार, धुळे, जळगाव, त्यानंतर बुलढाण्याचा काही भाग, नाशिक आणि औरंगाबाद, जालन्याचा काही भाग जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाऊस दिसतोय. 7 तारखेला पण जवळपास
आपण उत्तर महाराष्ट्र जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर 8 तारखेपासून म्हणजे 8 तारखेला पश्चिम किनारपट्टीवरती मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर म्हणजे जो दक्षिणेकडचा भाग आहे इथेही मुसळधार पावसाची शक्यता त्या काळात आहे. एकंदरीतच आपल्याला येणाऱ्या दिवसात पाऊस हा व्यवस्थित दिसत आहे. पण जसं की नंदुरबार, धुळे, नाशिक, त्यानंतर जळगाव या भागात थोडा पाऊस कमी आहे, तर या भागात 9 तारखेच्या पुढे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आपण 9 तारखेपर्यंतच एक हवामान अंदाज पाहणार होतो. तर त्याच्या पुढे जर आपण पाहायला गेलो तर थोडं त्यात पर्सेंटेज अॅक्युरसी फार कमी येईल, त्याच्यामुळे आपण आता इथे थांबू. आणि मी आज लाईव्ह पण करणार होतो पण काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आजचा लाईव्ह आपण कॅन्सल करणार, उद्या लाईव्ह करू. हा होता हवामान अंदाज एक दिनांक 29 पासून 9 तारखेपर्यंत आपण पाहाला. असेच व्हिडिओ आपण देत राहू. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट नक्की करा. तुमच्या मी सगळ्या कमेंट वाचतो आणि त्याच्यावर व्हिडिओमध्ये ते समाविष्ट करतो. धन्यवाद.